दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीरामनवमी निमित्त जळगाव जामोद शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. शहरातील राजा भर्तृहरीनाथ मंदिर येथून समितीचे अध्यक्ष डॉक्टर सतीश शिरेकर यांच्या हस्ते आरती करून या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. दुर्गा चौकामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सुविज्ञ पत्नी सौ अपूर्णाताई कुटे यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. दुर्गा चौक, चौभारा चौक, जुना भाजी बाजार विविध मार्गावरून जय श्रीरामाच्या जयघोषात तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला. या शोभायात्रेकरिता श्रीरामनवमी उत्सव समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष डॉक्टर सतीश शिरेकर, संयोजक अजय वंडाळे, उपाध्यक्ष गिरीश काळे, उमेश इंगळे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट विजय धर्मे, सहकोषाध्यक्ष रमेश कोथळकर, सचिव अनिल जैन यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रामुख्याने सहभाग होता. सदर शोभायात्रा शांततेत पार पडावी यासाठी जळगाव जामोद पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव.